विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर पहिला जो आहे अप्लाइड एंड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स यामधला रिमोट कंट्रोल हा टॉपिक सुरुवात करत आहोत। आता आपल्याला रिमोट कंट्रोल म्हटलं की बाकीच्या गोष्टी समजावून घेण्याच्या आधी तुम्ही वर्षानुवर्ष काही ना काही ठिकाणी काही ना काही कारणासाठी रिमोट कंट्रोल तुम्ही वापरत असता। सगळ्यात पहिला रिमोट कंट्रोल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की टीव्ही ऑपरेट करण्यासाठी जे तुम्ही एक छोटा काळा किंवा ग्रे कलरचा बॉक्स वापरता त्याच्यावरती वेगळी वेगळी बटणं आहेत जो हँडी आहे। तुम्ही काय करता, बसल्या ठिकाणाहून चॅनल बदलायचं आहे, आवाज कमी जास्त करायचा आहे, ब्राइटनेस कंट्रोल असेल, त्याची टीव्हीला आवश्यक असणारी सगळे कंट्रोल्स तुम्ही बसल्या ठिकाणी कर न उठता। आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या हातातला रिमोट आणि टीव्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वायरिंग नाहीये। ही टेक्नॉलॉजी जी आहे रिमोट कंट्रोलची ही वायरलेस आहे। आता रिमोट कंट्रोलला मराठीत आपण म्हणतो दूर नियंत्रण। रिमोट कंट्रोल किंवा दूर नियंत्रण याचं आपण फोड केली असता, दूर म्हणजे लांब, नियंत्रण म्हणजे लांब अंतरावरील एखाद्या उपकरणाचं असेल यंत्राचं असेल ते केलेलं नियंत्रण आहे। आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये रिमोट कंट्रोल हे असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे दुसरं उपकरण काही अंतरावरून नियंत्रित करते। ही एक ढोबळ त्याची व्याख्या झाली। अजूनही दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की कोणताही भौतिक संबंध न येता लांब अंतरावरून दुसऱ्या यंत्राचे कार्य नियंत्रण करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात, रिमोट कंट्रोल किंवा दूरनियंत्रण पद्धत असं म्हणतात। हा जो संपर्क असतो दोन उपकरणातला तो वायरलेस असतो, रेडिओ लहरीच्या माध्यमातून असतो किंवा विद्युत चुंबकीय लहरीच्या माध्यमातून असतो। आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये रिमोट कंट्रोल म्हणजे कंझ्युमर म्हणजे आपण ग्राहक ज्यावेळी असतो, जे आपल्या आपण कुठल्या कुठल्या कारणासाठी रिमोट कंट्रोल वापरतो आपल्याला त्याची इंटरनल डिटेल जरी माहिती नसले तरी त्याचा उपयोग आपल्याला माहिती आहे। एक टीव्हीचे विविध फंक्शन्स कार्य नियंत्रित करण्यासाठी आपण रिमोट कंट्रोल वापरतो, डीव्हीडी प्लेअर वापरत असताना सुद्धा आपण रिमोट कंट्रोल वापरतो, नंतर लहान मुलांची खेळणी आहेत, खेळणी मग छोटीशी कार असेल किंवा हेलिकॉप्टर असेल त्याची गती त्याची दिशा बदलण्यासाठी आपल्या हातात जे एक छोटंसं मशीन असतं त्याच्याद्वारे आपण काय करतो, वेगळी वेगळी तिथली बटन ॲडजस्ट करून आपण त्या मोटरची त्या कारची गती बदलणार दिशा बदलणार, तसंच हेलिकॉप्टर हवेत जे उडणारं हेलिकॉप्टर असतं लहान मुलांच्या खेळण्यांच्या खेळणीमधलं तर तेही त्याची ऑपरेशन्स आपल्या हातात जे काही रिमोट कंट्रोलचं मशीन आहे त्याद्वारे आपण करतो। इतर काही होम अप्लायन्सेस आहेत जसं घरातला एसी वगैरे आहे तर तो सुद्धा आपण रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने त्याचं टेम्परेचर कमी जास्त करणं किंवा त्याची ऑपरेशन्स आपण करू शकतो। कार, आपण कार वापरतो, बंद करून जाताना आपल्या आता मजा वाटते आपल्याला की ती किल्ली तिकडे जरासा फक्त त्या डायरेक्शनला केली की कार डोर लॉक्स होतात। असे भरपूर कंझ्युमर ॲप्लिकेशन्स आपल्याला रिमोट कंट्रोलचे माहिती आहेत। परंतु ज्यावेळी रिमोट कंट्रोलचा शोध लावण्यात आला त्याला मेन कारण होतं की अशा ठिकाणी जिथं मानवी जीवाला थोडंसं घातक आहे रिस्की आहे जिथं तो सहजासहजी जाऊन वरचेवर तिथल्या यंत्राचं नियंत्रण करू शकत नाही। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर घनदाट जंगलात आपल्याला तिथला हवामानाचा अंदाज असेल किंवा पावसाचं हवामानाच्या अंदाजामध्येच हे घटक येतात तर ते बघण्यासाठी प्रत्येक वेळा मनुष्य तिथं जाऊन तिथल्या हालचाली टिपू शकत नाही। मग अशा वेळी ते जे रिमोट स्टेशनला जिथं माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ते यंत्र बसवलेलं जातं आणि सुरक्षित अंतरावरून त्या यंत्राला जे सिग्नल पाठवून माहिती मिळवली जाते
ते म्हणजे ग्राउंड स्टेशन असतं, मग जिथं मानवी जीवितास धोका आहे, जिथं त्याला सहजासहजी जाणं शक्य नाही आहे, अशा ठिकाणचं कार्य यंत्राचं किंवा उपकरणाचं नियंत्रित करण्यासाठी रिमोट कंट्रोल वापरला जातो. आता रिमोट कंट्रोल जे काही संदेश वहन असतं तर ते असतं वायरलेस, म्हणजे विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा संपर्क माध्यम म्हणून वापर केला जातो. आपल्याला रिमोट कंट्रोल सर्वसाधारणतः कसा कार्य करतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या समोर ही एक आकृती आहे. आकृतीचं विभाजन आपण दोन भागात केलेलं आहे. डोळ्याला एका बाजूला आपल्याला हा ब्लॉक दिसतो ज्याला नाव दिलेलं आहे ग्राउंड स्टेशन, दुसरा जो आहे त्याला नाव दिलेलं आहे आपण रिमोट स्टेशन. रिमोट कंट्रोलला तीन विभागात आपण कार्य समजून घेऊ शकतो. म्हणजे काय, एक ग्राउंड स्टेशन म्हणजे ट्रान्समीटर, दुसरा रिसीव्हर आणि तिसरं फीडबॅक मंडळ. आता इथे जे नाव दिलेलं आहे ग्राउंड स्टेशन त्यालाच काय म्हणतात, अर्थ स्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं. तिथे काय असतं, जिथून सुरक्षित अंतरावरून जी रिमोट स्टेशनवरती आपल्याला एखादी माहिती मिळवायची असेल त्या पद्धतीचं सिग्नल ग्राउंड स्टेशनच्या ही सूचना तयार केली जाते आणि ह्या ट्रान्समीटरद्वारे त्याच्यामध्ये ट्रान्समीटरमध्ये काही प्रक्रिया केल्या जातात. प्रक्रिया काय केल्या जातात, तर तो सिग्नल लांब अंतरापर्यंत पाठवायचा आहे म्हणून मॉड्युलेशन केलं जातं, त्याची पॉवर लेवल वाढवली जाते आणि त्यानंतर तो सिग्नल ह्या ट्रान्समिटिंग अँटेनाद्वारे विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात पाठवला जातो. आता इथे दुसरा जो विभाग आहे इथे तो आहे रिमोट स्टेशन, म्हणजे जिथल्या यंत्राचं कार्य आपल्याला नियंत्रित करायचं आहे, पार पाडायचं आहे, तो म्हणजे रिमोट स्टेशन. मग ह्या ट्रान्समीटरनी पाठवलेल्या सूचना सिग्नल जो आहे तो काय करतो, रिसिव्हिंग अँटेनाद्वारे हा रिसिव्हर काय करतो, कॅच करतो ती सूचना काय पद्धतीने आली आहे, कुठल्या स्वरूपातलं कार्य करून त्याला कोणत्या प्रकारची माहिती उपलब्ध करून द्यायची आहे, ती सगळी कार्य या रिसिव्हरमध्ये पार पाडली जातात. आणि पुन्हा आलेलं जे उत्तर आहे, मग ते फोटोच्या स्वरूपात असेल किंवा अंकीय स्वरूपात माहिती असेल, जी आवश्यक आहे ती माहिती या रिसिव्हरकडून तयार केली जाते आणि तयार केलेली माहिती पुन्हा ह्या फीडबॅक देऊन ट्रान्समीटरला दिली जाते. ट्रान्समीटर काय करतो, आलेलं उत्तर जे आहे ते पुन्हा या ट्रान्समिटिंग अँटेनाद्वारे पाठवून कुणाला मिळतं, ते ग्राउंड स्टेशनच्या रिसिव्हरचा हा अँटेना, रिसिव्हिंग अँटेना आहे, तो कॅच करतो. रिसिव्हरमध्ये ते रिमोट स्टेशनला पूर्ण जे कार्य करून मिळवलेलं उत्तर असतं ते ग्रहण केलं जातं, ती माहिती इथं उपलब्ध होती. पुन्हा एकदा थोडक्यात लक्षात घेऊया रिमोट कंट्रोलचं तत्व किंवा कोणत्या पद्धतीने रिमोट कंट्रोल कार्य करतो. तर ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशन हे दोन विभाग आहेत, जिथून कार्याचं नियंत्रण केलं जातं ते म्हणजे ग्राउंड स्टेशन, आणि जिथल्या कार्याचं नियंत्रण केलं जातं त्याला काय म्हणतात, रिमोट स्टेशन. दोन्हीही मधल्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिसिव्हरमधून फीडबॅक सिग्नल म्हणजेच उत्तर आलेलं पुन्हा पाठवलं जातं रिसिव्हरकडं आणि माहिती उपलब्ध करून घेतली जाते. ह्या पद्धतीत सर्वसाधारणतः रिमोट कंट्रोल कार्य करतो. आता रिमोट कंट्रोलचे प्रकार आहेत. रिमोट कंट्रोलचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार ऑन ऑफ रिमोट कंट्रोल, नावामध्येच त्याचा अर्थ आहे एखादं यंत्र सुरू किंवा बंद करण्यासाठी या रिमोट कंट्रोलचा किंवा दूर नियंत्रण सिस्टीमचा वापर केला जातो, त्याला काय म्हणायचं, ऑन ऑफ रिमोट कंट्रोल. आणि दुसरा जो आहे तो लिनियर
रिमोट कंट्रोल। आता लिनियर रिमोट कंट्रोल म्हणजे काय, तर एकानंतर एक सतत सलग तिथल्या रिमोट स्टेशनच्या यंत्राच्या कार्याचं नियंत्रण करणं। सिक्वेन्सनुसार पहिलं कुठलं कार्य करायचं आहे, दुसरं कुठलं कार्य करायचं आहे, या पद्धतीने ग्राउंड स्टेशनकडनं मिळालेल्या सूचनेनुसार रिमोट स्टेशनला किती कार्य सलग स्वरूपात पार पाडली जातात त्याला काय म्हणतात, लिनियर रिमोट कंट्रोल। म्हणजे एक तर ऑन किंवा ऑफ करण्यासाठी वापरला जाणारा रिमोट कंट्रोल, दुसरा जो आहे तो लिनियर रिमोट कंट्रोल। रिमोट कंट्रोलचे उपयोग आपल्याला आता मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे ग्राहक उपयोगी आपल्याला सगळेच रिमोट कंट्रोलचे उपयोग माहिती आहेत, टी व्ही नंतर DVD प्लेअर असू देत, घरातला AC असेल, विविध अप्लायन्सेस अजूनही असतील, लहान मुलांची खेळणी असतील, हे सगळे ग्राहक उपयोगी म्हणजे कंझ्युमर ॲप्लिकेशन आहेत रिमोट कंट्रोलची। त्या व्यतिरिक्त म्हणजे जे मेन उद्देश आहे रिमोट कंट्रोल तयार करण्याचं, जिथं मानवी जीवितास धोका आहे तिथले कार्य जर रिमोट कंट्रोलनी करायचे आहे, उदाहरणार्थ कुठलं उपग्रह कम्युनिकेशन म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन, नंतर हवामान खातं जे वापर हवामान खात्यात रिमोट कंट्रोलचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो, नंतर रडार कम्युनिकेशन आहे, मिलिटरी विभागात रिमोट कंट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तसंच बॉयलर तापमान नियंत्रणात। म्हणजे काय, तर बॉयलर तापमान म्हणजे लोखंडासारखे पदार्थ वितळण्यासाठी बॉयलरचं तापमान कित्येक हजार अंश सेल्सिअसपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतं, मग अशा बॉयलरची कार्यपद्धती माणसांच्या हातनं थोडीशी अशक्य असते, तिथं त्याच्या जीवितास धोका आहे, म्हणून तिथं रिमोट कंट्रोलचा वापर करतात। आणि मग तिथलं तापमान कमी जास्त करणं किंवा काय, हे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वापर करून त्याचा उपयोग केला जातो। अशा पद्धतीने रिमोट कंट्रोल हे आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत अविभाज्य घटक बनलेला आहे। पुढच्या भागामध्ये आपण हे जे आपण ग्राउंड स्टेशन म्हटलं, ग्राउंड स्टेशनमधले डिटेल विभाग, नेमका ग्राउंड स्टेशनमध्ये कोणकोणते कार्यक्रम पूर्णपणे पूर्ण केले जातात किंवा कशा पद्धतीने कार्यपद्धती असते हे आपण समजून घेऊया। तसंच रिमोट स्टेशन ठोकळाकृती त्यात काय काय विविध घटक असतात आणि त्या कशा पद्धतीने कार्य केलं जातं हे आपण समजावून घेऊया। धन्यवाद।